बोदल कसा जलाशय गावामध्ये गावाला जाताना रस्त्याला लागतो आम्हाला येता येतं थांबलो 5 मिनिटं बुद्रांस खेळतो आहे इथे मजा येते त्याला खेळायला त्याचे पप्पा फिरवतात आज बरीच कमी लोक आली नाही तर बरीच लोक येतात इथे जलाशय बघायला मागे दिवाळीच्या वेळेस तर इतकी गर्दी होती सांगायलाच नको पाहिजे आम्ही आलेलो 4 व्हीलर 2 व्हीलरनी लोक भरपूर आले होते आणि भरपूर गर्दी होती आज नाही एवढी गर्दी कमी आहे झुला झुलवतात आहे रुद्रांशचे पप्पा रुद्रांशला थोडा वेळ थांबणार अजून 5-10 मिनटं मग निघू आम्ही पण पुढे जायचं आहे आम्हाला सरला सगळ्यात आवडते जास्त रुद्रांशला घसरणपट्टीवरून घसरायला अंगणवाडीत पण तो हाच खेळ खेळतो घसरणपट्टीवरून सारखा घसरायचा बघा मजा येते त्याला वरून इथे येता थांबलो आहे आम्ही हे जलाशय आहे बोदल कशा जलाशय गोंदिया जिल्ह्यामधलं इथे पर्यटक लोकांसाठी राहायला खायला प्यायला पण व्यवस्था आहे इथे आणि छोट्या मुलांना खेळायला पण आहे इकडे दिसते ना ते दगड दिसतात त्या इकडे जे दगड दिसतात ना त्या दगडाच्या पलीकडे आहे जलाशय खूप छान आहे तसं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत इथे हेच बघायला येतात लोक बाहेरून इथे बसली आहे हे आहे फणसाचं झाड बघा इथे बारीक फणस पण लागलेले आहेत मित्रांस जगून झालं नाही खेळून शब्द आहे ते तिथे मी बसली आहे इकडे आमच्या गावावरून बरंच लांब पडतो त्याच्यामुळे थकलेला आहे बाबा मी प्रवाशात दमतो माणूस म्हणून बसली आहे इथे शांत ते त्याला फिरवतात आहेत 2 बेडूक उड्या मारत जातात बघा निसर्गरम्य ठिकाण आहे बोदल कसं जलाशय पहाड्या बघा तिकडे तरी पाणी आटतो पावसाळ्याकडे खूप असतो पाणी भरपूर असतो पर्यटकांसाठी थांबायला जे स्थान आहे ना तिथे आलो आहे आम्ही इथे नाश्त्याचं पण आहे जेवणाची सुविधा व्यवस्था आणि राहायची पण व्यवस्था आहे आतमध्ये जाते आहे आता आम्ही बॅक साईड आहे तिकडून आहे पुढून केलं आहे तुम्हीसुद्धा कधी आल्या तर भेट द्या बोदल कशा पर्यटन स्थळाला बघा छान आहे आम्ही नेहमी येतो पण आतमध्ये एंट्री नाही केली होती इकडे आज केली आहे आतमध्ये एंट्री खूप छान आहे वर पण असेल छान वर नाही गेलेलं आम्ही खालीच आहे रुद्रांश तर इकडून इकडे येतो ए इकडे रुद्रांश ये बस इथे ए बाबू ये इकडे बस ए चिको बस इकडे असं आहे वरून भाई तो वर मोठं लोक जातो वर व्ही आय पी